तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या बेरजेचा गुणधर्म पाहिला आणि समजावून घेतला. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत. दर्शविलेल्या सप्तकोनामध्ये एक्सची किंमत काढा. प्रश्नात सांगितले आहे की दिलेली आकृती सप्तकोन आहे आणि आपल्याला मागील व्हिडिओनुसार माहीत आहे की एखाद्या बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्यकोनांची बेरीज ही 360 अंश असते. परंतु येथे आपल्याला सप्तकोनाच्या केवळ 6 बाह्यकोनांचे माप दिसत आहे. चला या 7व्या बाह्यकोनाच्या मापाला आपण एम नाव देऊ आणि हे समीकरण लिहून घेऊ. चित्रात आपण कोणाचे माप 90 अंशाचे आहे हे पाहू शकतो. आपणास ठाऊक आहे की एका रेषाखंडाच्या एखाद्या बिंदूवर तयार होणाऱ्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, ज्याच्या मदतीने आपण एम चे माप 90 अंश असे काढतो. एम ची किंमत या समीकरणात ठेवून पुढे सोडविले असता आपल्याला एक्स ची किंमत 10 अंश मिळते. येथे आपल्याला काही सम बहुभुजाकृती दिलेल्या आहेत, ज्यांच्या प्रत्येक आंतरकोनाचे आणि बाह्यकोनाचे माप अंकित केलेले आहे. आपण पाहू शकतो की समबहुभुजाकृतीत बाजूंची संख्या वाढल्यास प्रत्येक आंतरकोनाचे माप वाढत आहे, तर प्रत्येक बाह्यकोनाचे माप कमी होत आहे. याची पुष्टी आपण बहुभुजाकृतींच्या आंतरकोनांशी संबंधित सूत्र आणि बहुभुजाकृतींच्या बाह्यकोनांशी संबंधित सूत्र यावरून देऊ शकतो. तुम्ही अन्य बहुभुजाकृतींसाठी त्यांच्या प्रत्येक आंतर आणि बाह्यकोनांचे माप शोधण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये आपण बहुभुजाकृतींच्या बाह्यकोनावर आधारित एक उदाहरण आणि एक मनोरंजक तथ्य पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित सामान्य चुका पाहू.